मुंबईच्या जे जे रुग्णालयात निवासी डॉक्टर विरुद्ध वरिष्ठ डॉक्टर असा संघर्ष सुरू होता। आता जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतलेला आहे। सोमवारपासून पुन्हा कामावर परतणार आहेत। डॉक्टर तात्याराव लहाने यांना पदावरून मुक्त करण्यात आलेला आहे। त्यांना पदावरून मुक्त केल्यामुळे संप मागे घेण्यात आलेला आहे। मागील 4 दिवसांपासून सुरू असलेला जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर आज मागे घेण्यात आलेला आहे। जे जे रुग्णालयातील नेत्र चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉक्टर रागिणी पारेख आणि ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर मार्डने आपला हा संप मागे घेण्याची घोषणा केली। जेव्हा स्ट्राईकवर होतं तेव्हा रुग्णांना जी पण गैरसोय झाली आम्ही पूर्ण प्रयत्न केला की इमर्जन्सी चालू राहील, इमर्जन्सी डॉक्टर्स होते, तरी पण जर रुग्णांना जी पण गैरसोय झाली त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। आमची मेन मागणी होती की जे रेझिग्नेशन त्यांनी ऑलरेडी दिले होते ते रेझिग्नेशन ऍक्सेप्ट करून तिथे नवीन एचओडीला अपॉइंट करणं, मॅडमचं VRS आणि सरांचं लहाने सरांचं रेझिग्नेशन दोन्ही ऍक्सेप्ट झालेले आहेत आणि नवीन एचओडी चव्हाण सर तिथे अपॉइंट झालेले आहे, त्यामुळे जी प्रमुख मागणी ती मान्य झाली आहे, त्यामुळे आम्ही आमचा संप मागे घेतो।